नमस्कार मुलींनो आज आपण आपल्या आठवीच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करत आहोत स्टँडर्ड एट सब्जेक्ट मराठी तर तुम्ही पाहू शकता आपल्या मराठी पुस्तकाची अनुक्रमणिका इंडेक्स जी आहे त्या इंडेक्समध्ये भाग एक आणि भाग दोन असे दोन भाग करण्यात आले आहेत त्यापैकी आज आपण भाग एकमधील पाठ दुसरा मी चित्रकार कसा झालो ल म कडू हा पाठ आपण पाहणार आहोत मी चित्रकार कसा झालो ल म कडू एकोणीसशे सत्तेचाळीस प्रसिद्ध मराठी लेखक व चित्रकार त्यांची बालसाहित्याची सुमारे तीस पुस्तके प्रकाशित आहेत त्यांची झाड हे लहान मुलांसाठी असलेले द्विभाषिक पुस्तक खारीचा वाटा हा कथासंग्रह जॉर्ज कार्वर हे चरित्र रावीचा मोर हे बालसाहित्य इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत त्यांनी दोन हजार सतरा साली खारीचा वाटा या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार व दोन हजार चौदा साली महाराष्ट्र शासनातर्फे उत्कृष्ट वाग्मय निर्मितीचा साने गुरुजी पुरस्कार मिळालेला आहे शेवगाव अहमदनगर येथे जानेवारी दोन हजार अठरामध्ये झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला आपल्याच आपल्यातील उपजत कला शोधण्याचे अनेक मार्ग सापडतात हे लेखकाने स्वानुभवातून सांगितलेले ले आहे तर या पाठात लेखकाने काय सांगितलं आहे की निसर्गाच्या सानिध्यात निसर्गासोबत नेचरसोबत आपल्याला आपल्यामध्ये ज्या उपजत कला आहेत म्हणजे आपल्यामध्ये जे टॅलेंट आहे ते सापडतं हे त्यांनी स्वानुभव स्वानुभव म्हणजे स्वतःच्या अनुभवातून सांगितलेलं आहे पाठ पाहूयात आपण मी तुमच्या एवढं असताना जे अनुभवलं पाहिलं ते तुम्हाला सांगणार आहे लेखक म्हणतायत मी तुमच्याच वयाचा होतो ज्या वयाचे तुम्ही आता आहात त्या वयाचा मी असताना जे अनुभवलं अनुभवलं म्हणजे एक्सपिरियन्स केलं आणि जे पाहिलं आहे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे प्रथम निसर्ग म्हणजे पहिल्यांदा मला सांगायचं आहे निसर्ग नेचरबद्दल आपण निसर्गाला कधीही विसरून चालणार नाही आपण निसर्गाला ना विसरायचं नाहीये काय कारण आहे आपण निसर्गाला न विसरण्याचं बघा ते पुढे सांगतायत त्याच्या विरोधात न जाता मर्जीत राहणं केव्हाही आपल्या फायद्याचं आहे आपण निसर्गाच्या विरोधात विरोधात म्हणजे निसर्गाला कधी अपोज करायचं नाहीये तर निसर्गाच्या मर्जीत राहायचं आहे बघा ना मुलींनो आपण जेव्हा जे ऋतू असतात सीझन उन्हाळा पावसाळा हिवाळा हे ऋतू ज्याप्रमाणे बदलतात त्याप्रमाणे आपण आपल्या कपड्यांची स्टाईलही बदलतो रेनी सीझन आलं की आपण रेनकोट छत्र्या वापरतो थंडी असेल विंटर सीझन असेल तर हिवाळ्यामध्ये आपण स्वेटर्स वापरतो जॅकेट वापरतो आणि जर उन्हाळा असेल तर सुती कपडे म्हणजेच कॉटनचे कपडे वापरतो म्हणजे निसर्ग जसा बदलतो जसे वातावरणात बदल होतात तसे आपल्या राहणीमानातही बदल होत असतात म्हणूनच लेखक म्हणतायत की निसर्गाच्या विरोधात न जाता त्याच्या मर्जीत निसर्ग सांगेल तसं राहणं आपल्या फायद्याचं निसर्गा आहे निसर्गातून आपलं पालन पोषण होतं म्हणजे निसर्ग आपल्याला सांभाळतो निसर्ग सांभाळतो म्हणजे काय तर निसर्गातून आपलं अन्न वस्त्र निवारा या आपल्या बेसिक नीड्स आहेत त्या पूर्ण होतात ज्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण होतात निसर्ग आपल्याला जेवण आपल्याला निसर्गातून मिळतं ज्यामुळे आपण जिवंत राहू शकतो भाज्या फळे हे सुद्धा आपल्या निसर्गातूनच मिळते आणि निसर्गच आपल्याला नाना, नाना कला शिकवतो नाना कला म्हणजे डिफरंट डिफरंट आर्ट्स डिफरंट डिफरंट कला वेगवेगळे आर्ट निसर्ग आपल्याला शिकवत असतो म्हणूनच लेखक म्हणतायत की निसर्ग धुंडाळत राहा धुंडाळणे म्हणजे फिरणे निसर्गात फिरत राहा तुम्हाला सर्जनाच्या वाटा आपसूक सापडतील सर्जनाच्या क्रिएटिव्हिटीच्या चा म्हणजे तुमच्यामध्ये काय टॅलेंट आहे तुमच्यामध्ये काय क्रिएटिव्हिटी आहे याचा रस्ता तुम्हाला आपोआपच सापडेल अचानकच सापडेल आज तुम्हाला माझी गोष्ट सांगतो माझं प्राथमिक शिक्षण एका लहानशा खेड्यात झालं लेखक पुढे सांगतायत स्वतःची गोष्ट ते म्हणतात माझं प्राथमिक शिक्षण म्हणजे प्रायमरी एड्युकेशन सुरुवातीचं शिक्षण एका छोट्याशा खेड्यात झालं खेडे समानार्थी गाव एका गावामध्ये झालं माझं खेळ अतिशय निसर्गरम्य आणि सुसंस्कृत होतं मग लेखक ज्या खेड्यात राहायचे ज्या गावात राहायचे ते खूप सुंदर निसर्गरम्य सुंदर निसर्ग तर होताच पण ते खेड सुसंस्कृतही होतं सुसंस्कृत म्हणजे वेल मॅनर्ड घनदाट जंगल दुतडी भरून वाहणारी नदी निळे डोंगर हिरवीरानं अवघा आनंदी आनंद मग लेखकाने त्यांच्या गावाचं वर्णन कसं केलं आहे बघा घनदाट जंगल म्हणजे खूप छान जंगल खूप झाडं होती गावामध्ये दुथडी भरून वाहणारी नदी नदी रिवर जी नदी होती ती नदी खूप पाण्याने भरलेली असायची नदी समानार्थी सरिता निळे डोंगर निळ्या रंगाचे उंच उंच डोंगर होते हिरवी रानं म्हणजे शेती जी होती ती हिरव्या रंगाची होती अवघा आनंदी आनंद म्हणजे सगळे सुंदर निसर्ग आणि फक्त आनंदच होता अशा वातावरणात माणसातील सर्जनशीलता उफाळून आली नाही तर नवलच म्हणून लेखक पुढे म्हणतायत की जर क्लायमेट जर वातावरण एवढं सुंदर असेल जर निसर्ग एवढा सुंदर असेल तर माणसामधली सर्जनशीलता क्रिएटिव्हिटी जर उफाळून आली नाही म्हणजे बाहेर आली नाही तर आश्चर्य म्हटलं पाहिजे नवलला समानार्थी आश्चर्य नवल वाटणे आश्चर्य वाटणे ही एक फ्रेज आहे वाक्प्रचार आहे माझा एक मित्र, आम मित्र। होता आम्हाला खूप वाटायचं की आपण चित्र काढावीत पण काय करणार आमच्याकडे कसली साधनं नव्हती आता लेखक म्हणतायत मी आणि माझा मित्र आम्हाला काय वाटायचं दोघांना की आम्ही खूप ड्रॉइंग करावा खूप चित्र काढावीत पण आम्हाला काढता येत नव्हती काय कारण होतं त्याचं तर त्या लेखकाकडे किंवा त्यांच्या मित्राकडे कसली साधनं नव्हती साधनं म्हणजे इक्विपमेंट्स चित्र काढण्यासाठी ज्या वस्तू लागतात त्या कोणत्याही वस्तू लेखकाकडे किंवा त्यांच्या मित्राकडे नव्हत्या पेन्सिल रंग ब्रश हे तर सोडाच साधा कागदही नव्हता लेखक म्हणतायत आमच्याकडे पेन्सिल नव्हती काढायला रंग ब्रश हे तर काहीच नव्हतं पण सिंपल एक कागद पेपर सुद्धा चित्र काढण्यासाठी काढण्यासाठी आमच्याकडे नव्हता अभ्यासाची एकच वही अभ्यास करण्यासाठी वही असायची ती सुद्धा एकच एकच नोटबुक पाटीवर लिहिण्याची एक, एक, एक पेन्सिल पाटी स्लेट स्लेटवर लिहिण्यासाठी एक पेन्सिल मिळायची तिचे तुकडे झाले तरी सांभाळून वापरावी लागायची आणि त्या पेन्सिलचे कितीही छोटे छोटे तुकडे झाले कितीही तुटली पेन्सिल तरी आम्हाला तीच पेन्सिल वापरावी लागायची दुसरी मिळण्याची शक्यता नव्हती दुसरी पे कारण आम्हाला माहिती आमचे पेरेंट्स आम्हाला दुसरी पेन्सिल देणार नाहीत शिवाय सगळ्यात मोठी अडचण किंवा धाक असा होता की चित्रबित्र काढलेली ना मास्तरांना आवडायची ना, ना घरातल्यांना वात्रटपणा वाटायचा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लेखक काय सांगतायत की आम्हीची चित्र काढायचा विचार जो आमच्या मनात यायचा तो आमच्या मास्तर मास्तर म्हणजे टीचर्स टीचर्सलाही आवडायचं नाही आणि घरातल्यांना म्हणजे फॅमिली मेंबर्सलाही आवडायचं नाही त्यांना काय वाटायचं आम्ही वात्रटपणा करतोय म्हणजे आम्ही मस्ती करत आहोत वैशाख महिन्यातलं ऊन करपवून टाकणारं असायचं वैशाख नेम ऑफ द मराठी मंथ मग या महिन्यातलं ऊन खूप कडक असायचं हीट खूप असायची आम्ही गावातली सगळी मुलं नदीच्या डोहात जाऊन पडायचो अंगात गारवा भरला की पुन्हा काठावर येऊन बसायचं मग उन्हाळा असल्यामुळे समर सीझन असल्यामुळे आम्ही काय करायचो गावातली सगळी मुलं नदीमध्ये पोहायला जायचो स्विमिंग करायला जायचो आणि पोहून झाल्यावर थंडी वाजायला लागली की पुन्हा काठावर काठ समानार्थी किनारा किनाऱ्यावर येऊन बसायचो काठावर काठालगत खूप खडक होते मग आमच्या लक्षात आलं की ज्या नदीमध्ये आम्ही पोहतोय त्या नदीच्या किनाऱ्यावर खूप खडक आहेत खडक म्हणजे दगड खडकला समानार्थी शब्द दगड पाण्याच्या प्रवाहामुळे गुळगुळीत सपाट झाले लांब रुंद पसरलेले मग हे दगडांचं वर्णन लेखकांनी कसं केलंय बघा की पाण्याच्या प्रवाहामुळे पाणी पडल्यामुळे हे दगड गुळगुळीत म्हणजे स्लिपरी सपाट प्लेन असे झालेले होते आणि खूप दगड लांब रुंद पसरलेले म्हणजे भरपूर दगड त्या नदीच्या किनाऱ्यावर होते आम्हाला तिथंच आमचा कॅनवास सापडला आता मुलींनो नॉर्मली कॅनवास म्हणजे आपण एक वाईट पेपर असा आपल्या डोक्यात विचार असतो पण लेखकाचा कॅनवास काय होता तर तो ते नदी किनाऱ्यावरचे दगड किंवा खडक या भल्या थोरल्या खडकावर मनसोक्त चित्र काढता येणार होती आणि हे जे मोठे मोठे दगड किंवा खडक होते त्या खडकावर मनाला पाहिजे तेवढी मनाला वाटते तेवढी चित्र लेखक काढणार होते पण कशानं काढणार पुन्हा नवीन प्रश्न कॅनवास तर मिळाला दगड तर मिळाला पण चित्र काढायचं कशानं तोही मार्ग सापडला मग चित्र कसा काढाय चित्र कसे काढायचे तो रस्ताही आम्हाला सापडला आमच्या त्या भागात तांबूस रंगाचा मुरुम असतो शिवाय पिवळट रंगाचे दगडही सापडतात ते दगड आपटले की त्याची पिवळी फक्की पडते फक्की म्हणजे पावडर म्हणजे लेखक ज्या भागामध्ये राहायचे त्या भागामध्ये वेगळ्या रंगाचे दगड सापडायचे एक मुरूम म्हणजे दगडाचा एक प्रकार आहे त्याचप्रमाणे पिवळट यल्लो कलरचे दगडही सापळाय सापडायचे आणि ते दगड खाली आपटले खाली मारले की त्याची पावडर पडते खाली अगदी पिठासारखे असते पावडर हवं तसं पाणी घातलं की पिवळा रंग तयार मग ती जी पिवळी पावडर तयार व्हायची त्यात आम्ही पाणी घालायचो आणि पिवळा रंग तयार करायचो मुरुमाचा खडा ओला करून घेतला आणि खडकावर चित्र रेखाटणं सुरू झालं मुरुम टाईप ऑफ स्टोन मग तो मुरुम किंवा तो दगड जरा ओला केला ओला म्हणजे वेट पाण्यामध्ये भिजवला की आम्ही त्याने खडकावर किंवा दगडावर चित्र रेखाटणं म्हणजे चित्र काढणं सुरू करायचो काय काढू आणि काय नको असं व्हायचं आणि एकदा चित्र काढणं सुरू झालं की काय काढावं किती काढावं कधी थांबावं याचा विचारच आम्ही करायचो नाही गुडघ्यावर टेकून रेषा रेष काढण्यात दंग व्हायचो हो. गुडघ्यावर टेकून म्हणजे नील डाऊन गुडघ्यावर बसून नील डाऊन होऊन आम्ही खूप चित्र काढायचो आणि चित्र काढण्यातच दंग व्हायचो हो. दंग होणे पुन्हा वाक्प्रचार आहे गुंग होणे बिझी होणे रेषा काढीत हातभर पुढे सरकल्यावर मागे वळून पहावं तर रेषा वाळून लालजर्द झालेल्या असायच्या आता आम्ही चित्र काढत काढत दगडावर चित्र काढत काढत पुढे जायचो तर मागे बघितल्यावर आम्हाला दिसायचं की पहिलं काढलेलं चित्र किंवा पहिल्या काढलेल्या रेषा ह्या चुकलेल्या आहेत म्हणजेच ड्राय झालेल्या आहेत मुलीनं तुम्हाला हे उदाहरण माहीत असेल आपण जर आपल्या ब्लॅकबोर्डवर चॉक वेट करून म्हणजे चॉक ओला करून जर लिहिलं तर सुरुवातीला ते लाईट दिसतं पण ते तो चॉक जेव्हा ड्राय होतो तेव्हा डार्क दिसायला लागतो त्याचप्रमाणे लेखक जो मुरुम किंवा जो दगड वापरायचे दगडाचं असंच होतं की सुरुवातीला तो ओला दगड लाईट दिसायचा पण तो सुकला ड्राय झाला की चांगला लाल रंग दिसू लागायचा आणि आणखी सुरसुरी यायची सुरसुरी उत्साह आम्हाला खूप चित्र काढायला उत्साह यायचा तापलेल्या खडकावर टेकून टेकून गुडघ्याची साल्ट गेलेली लक्षातच यायची नाहीत आय मीन चित्र काढण्यामध्ये एवढे गुंग एवढे बिझी होऊन जायचो की गुडघ्यावर बसल्यामुळे किंवा नील डाऊन झाल्यामुळे गुडघ्याची स्किन निघाली आहे साल्ट म्हणजे स्किन तेही आमच्या लक्षात यायचं नाही मग उभ्या खडकावर चित्र काढणं सुरू झालं मग उभे राहून मोठ्या खडकांवर आम्ही चित्र काढू लागलो काही दिवसांनी वाटायला लागलं की यात रंग भरावेत चित्र तर काढले पण चित्रामध्ये रंग भरले पाहिजेत मग आम्ही त्याचा विचार करू लागलो पण ते कुठून आणणार पुन्हा रंग कुठून आणायचे याचा विचार आम्ही करायला लागलो त्या दिवसात काटेसावर फुलते लाल भडक होते तिच्यात तिच्या फुलातले पराग पाण्यात चुरगळले की जांभळा रंग मिळतो आता काटेसावर नेम ऑफ द फ्लावर एका फुलाचं नाव आहे हा तर त्या काटेसावरची जी फुलं असतात ती लाल रंगाची फुलं आणि त्या फुलांच्या मध्ये परागकण म्हणजे फुलांच्या फुलाच्या मध्ये ज्या छोटे, -छोटे सीड्स असतात त्या काढून त्या चुरगळल्या किंवा पाण्यात मिक्स केल्या की जांभळा म्हणजे पर्पल कलर मिळतो हे आम्हाला समजलं शेंद्री नावाच्या वनस्पतीच्या बोंडातल्या बिया भगवा रंग देतात शेंद्री म्हणजे ऑरेंज कलरचं ऑरेंज कलरची एक वनस्पती किंवा प्लांट होतं त्याच्या प्लांटच्या ज्या सीड्स असतात त्या सीड्समधून पुन्हा ऑरेंज कलर मिळतो हे आम्हाला कळालं काही पानांचा हिरवा रंग केला पाने लिव्ह झाडाची पाने झाडाच्या पानांचा हिरवा रंग केला चुन्याचा पांढरा कुंकुवाचा लाल आणि दगडाचा पिवळा होताच म्हणजे अशा प्रकारे लेखकाने वेगवेगळे रंग तयार केले बांबूची कोवळी काडी घेऊन पुढचं टोक ठेचलं की त्याचा ब्रश व्हायचा मग हे सगळं केलं तर रंग भरायचे कसे चित्रांमध्ये तर ब्रश करण्यासाठी बॅम्बू स्टिक जी कोळी काडे असते टेंडर जी ते 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 स्टिक असते त्या स्टिकला स्टिकचा आम्ही ब्रश करायचो आणि रंग भरायचो तहान भूक हरपून आम्ही दगडावरची चित्र रंगवत बसायचो तहान भूक म्हणजे आम्हाला तहान आहे भूक आहे याचा कोणताही विचार आमच्या डोक्यात नव्हता फक्त चित्र काढणं याचाच विचार आम्ही करायचो आणि चित्र काढत बसायचो रंगवत बसायचो नजर जाईल तिथपर्यंत चित्र चित्र जिथपर्यंत आम्ही बघू जेवढे दगड आहेत त्या सगळ्या दगडांवर आम्ही चित्र काढायला लागायचो थोड्या दिवसांनी पाऊस यायचा समर सीझन संपला उन्हाळा संपला म्हणजे रेनी सीझन येणार पाऊस येणार आणि पाऊस आला की नदी वाहायला लागायची नदीतलं पाणी वाढायचं आमची चित्र नदीच्या पोटात गडप व्हायची आणि आम्ही जे चित्र काढलेली असायची ते नदीच्या प्रवाहामुळे किंवा नदीचे पाणी वाढल्यामुळे त्यात दगडांवरची सगळी चित्र नदीच्या पोटात म्हणजेच नदीच्या पाण्यामध्ये गडप व्हायची गडप होणे गायब होणे ही हा सुद्धा एक वाकप्रचार आहे तर मुलींना तुम्ही पाहिलं असेल की लेखक लहान असताना किंवा तुमचे एवढे असताना निसर्गामधून त्यांना कोणकोणत्या गोष्टी मिळाल्या किंवा निसर्गात राहत असताना त्यांच्यातील टॅलेंट वापरून त्यांनी चित्र काढायला कशी सुरुवात केली त्यात कसे रंग भरले हे सगळं तुम्ही पाहिलं असेल राहिलेला पाठ आपण पुढच्या तासाला पाहूयात